मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे या अनुत्तरित प्रश्नासह सीतेला वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडून लक्ष्मण परत गेला. आणि मग मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे यथाखाली सीता प्रसूत झाली, तिला दोन जुळी बाळं झाली आणि वाल्मिकींनी त्यांची नावं कुश आणि लव अशी ठेवली. त्या रामनंदनांना भूत पिशाच्यांची बाधा होऊ नये म्हणून वाल्मिकींनी अभिमंत्रित कुश आणि लव त्या बालकांच्या शरीराभोवती फिरवले आणि म्हणून त्यांचं नाव त्या शरीराभोवती फिरवले असंच ठेवले. ती बाळं आता हळूहळू मोठी होऊ लागली. त्यांच्या वयाला 12 वर्ष होऊन गेली. श्रीरामानी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभलाय आणि त्या यज्ञाकरता शेकडो ऋषीमुनी आणि असंख्य जण अयोध्येत गोळा झाले. महर्षी वाल्मिकी ही आपल्या 2 शिष्यांसह अयोध्येत आले. हे 2 शिष्य म्हणजेच बालवीर कुश आणि लव. त्रिकालद्रष्ट्या वाल्मिकींनी कुश लवाना आज्ञा केली, रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्री रामायण. या गीताला प्रारंभ करण्यापूर्वी आज आम्हाला खरोखरी आपल्याला सांगतो की हा एक मला अलौकिक योग वाटतो आणि मला इथपर्यंत यायला खरोखर इतक्या अडचणी होत्या. म्हणजे माझा आपला विश्वास बसणार नाही, पण काल रात्री माझा गोंधळलेला कार्यक्रम होता. तो कार्यक्रम करून मी मोटारीनं पुण्याला रात्री 1:30 परत आलो आणि 5 विमान मला पुण्याहून पकडायचं होतं. त्याकरता मला जवळजवळ 4:15 एअरपोर्टवर जावं लागलं. तिथून ते विमान मुंबईला दुसरी फ्लाईट बदलून मग मी इंदोरला आलो. म्हणजे मी आपल्याला सांगू का की नुसत्या मानवी प्रयत्नांवर काहीही नसतं, तिथे परमेश्वरी कृपा जर तुमच्या बरोबर असेल तरच ते साध्य होईल. आणि केवळ श्रीरामाची आपल्यावर कृपा असल्यामुळे आपल्या सर्वांच्यावर आज आपल्या समोर हा कार्यक्रम करण्याचा मला शुभदानी अप्रतिम साथ दिली. म्हणजे की खरोखरीच या निमित्ताने अनेक अनवट गाणी आम्हाला म्हणता आली, त्याची तुम्हाला आठवण करून देता आली. अतिशय लक्षात राहावा असा हा कार्यक्रम झाला. तर मी खरोखरी तुमच्या इथल्या गणेश मंडळ या संस्थेला की ज्यांनी इतका सुंदर कार्यक्रम, इतका सजवलेला छान हॉल, इतकं सुशोभित असं स्टेज, रामरायाची इतकी सुंदर आकृती, खरोखरीच हे भाग्य हेवा करावा असं भाग्य आमच्या वाट्याला आलं तुम्हामुळे. मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो, अर्थात म्हणूनच आपण सगळे श्रोते म्हणजे तुम्ही इतक्या रसिकतेनं ऐकून घेतलं म्हणूनच आम्ही हे सादर करू शकलो. मी शुभराम सगळे आम्ही साथीदार एक या निमित्ताने चांगला कार्यक्रम आपल्याला इथं पार पाडतात, मनापासून धन्यवाद. आणि आता गीत रामायणातलं हे सांगतेचं गीत सादर करतोय. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीराम. रघुराजाच्या नगरी जाऊन गा बाळानो श्रीरामायण, गा बाळानो श्रीरामायण. रसाल धाग्या स्वरात भरी, रसाल
योग्य ते वडे बोला भाषण योग्य ते